नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सी स्टेनो टायपिस्ट मराठीसाठी सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक एक जी सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एम पी एस सीची स्टेनोची एक्झाम होणार आहे त्यासाठी आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील पेपर क्रमांक एकमधील जे शंभर प्रश्न आहेत मराठीचे पन्नास आणि बुद्धिमत्तेचे पन्नास असे शंभर प्रश्न आपण एकदाच वाचून घेणार आहोत सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांना असं सुचवेल की विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर जर ही प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही अशा विद्यार्थ्यांनी ही व्हिडिओ ही जी सराव सिरीज आहे ही जॉईन करा तुम्हाला फक्त दिलेल्या आमच्या फोन नंबरवर काय करायचे शंभर रुपये पाठवायचे आहेत असे तुम्हाला पाच पेपर पाठवल्या जातील मात्र हे जे पेपर असणार आहेत हे पेपर फक्त स्टेनो मराठीसाठी असणार आहेत उच्च श्रेणी लघुलेखक मराठी निम्न श्रेणी लघुलेखक मराठी आणि लघुटंक लेखक मराठी यामध्ये तुम्हाला शंभर रुपये पाठवायचे आहेत पे किंवा फोनपेला अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव जे आम्ही तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये पाच पेपर पाठवणार आहोत मात्र दिलेल्या तारखानुसारच तुम्हाला पेपर मिळणार आहेत जे विद्यार्थी या तारखेच्या नंतर हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना मात्र एक सोबत पेपर मिळतील तर अधिक वेळात घेता आपल्या डोळ्या खालून हे शंभर प्रश्न जावेत म्हणून आपण या शंभर प्रश्नांचा धावता आढावा बघणार आहोत प्रश्न बघूयात काय आहे तर नंबर एक चा क्वेश्चन अचूक जोड्या ओळखा सचिन क्रिकेट खेळतो आक्रमक क्रियापद छान नाच केला मंजूने सकर्मक क्रियापद सुरेश उद्या पुण्याला जाईल अकर्मक क्रियापद काल रात्री सारखे गडगडत होते अकर्तुक क्रियापद आता ऑप्शन दिलेत आपल्याला फक्त ए सी बरोबर बी डी चूक फक्त बी सी डी बरोबर ये चूक फक्त बी डी बरोबर ए सी चूक फक्त ए बी डी बरोबर सी चूक बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र शब्दसमूहाबद्दल शब्द शोधा आस्तिक आत्मवृत्त आत्मिक आत्मचरित्र तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन फक्त अ आणि क चूक नेक्स्ट क्वेश्चन मोगूयात आपण आपल्याला दिलंय नळे इंद्राशी असे बोली जेलो प्रयोग ओळखा आपलं उत्तर आहे बघा पुराण कर्मणी ऑप्शन नंबर एक नेक्स्ट क्वेश्चन बघूयात गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे गोगल गाय अनफोटात पाय घर ना दार देऊळी बिराड विंचवाचे बिराड पाठीवर शिर सलामत तो पगडी पचास आता बघा आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विंचवाचे बिराड पाठीवर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला आपल्याला आहे सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या ओळखा देवदत्त चतुर्थी तत्पुरुष देवालय द्वितीया तत्पुरुष पदच्युत पंचमी तत्पुरुष भूपती षष्ठी तत्पुरुष ए सी बरोबर बी डी चूक सी डी बरोबर ए बी चूक बी सी बरोबर ए डी चूक ए डी बरोबर बी सी चूक तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सी डी बरोबर व ए बी चूक नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण कोल्हेकुई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा खूप मोठ्याने ओरडणे बडबड करणे व्यर्थ ओरड करणे पळून जाणे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सी बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण आता काय दिलंय बघा आपल्याला पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा थोडंसं प्रश्न वाचताना तुम्ही काळजीपूर्वक बघा इथे अविचारले अयोग्य मग काय आहे ना औषध मखमली कडू गुणकारक ना आवडते तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मखमली नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण हतभागिनी या शब्दासाठी योग्य अर्थाचा पर्याय शोधा नंबर एक जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी नशिबवान श्री ज्या स्त्रीच्या भाग्यात धनसंपत्ती आहे पर्याय दोन व तीन तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी पुढचा प्रश्न बघूयात आपण योग्य ते अव्यय वापरा नामा मने मेघा जैसे विनवतो तैसे पर्याय नंबर चार बघा पुढील प्रश्न बघूयात आपण काय दिलंय रामूने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले केवळ वाक्य बनवा मग आता बघा आपलं उत्तर बघा ऑप्शन नंबर दोन रामूने काठी घेऊन कुत्र्याला जोडपले आपलं जे स्टडी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते बघा मराठी स्टडी इथे तुम्हाला मराठीचे पोल क्वेश्चन मिळतील व इतर महत्त्वाचे पीडीएफ स्वरूपात नोट्ससुद्धा मिळतील त्यालाही तुम्ही एकदा भेट द्या पुढचा क्वेश्चन बघ्यात वेगळा पर्याय शोधा झ द ध फ त, ख द, ड, द ज, ग भ आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन फ ठ ख हा पर्याय वेगळा आहे म्हणजे बाकीचे तीन कुठल्या तरी योगे हे सारखे असतील पुढचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे हापूस अर्ज सामान अण्णा आपलं बरोबर उत्तर आहे हापूस ऑप्शन नंबर एक नेक्स्ट प्रश्न बघा आपला काय दिलाय तर काय आहे बघा वाक्प्रचार व वा त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा तारे तोडणे तोंड टाकणे तोंडात बोट घालणे तोंडावर येणे फार जवळ नेणे नवल करणे अदवा तदवा बोलणे वेड्यासारखे बोलणे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बघा आपलं युट्यूब चॅनल आहे वयाशी स्टडी पॉइंट यावरती स्टेनोग्राफरचे जे ओल्ड पेपर झालेत ज्यामध्ये दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार बारा याचा आपण डिटेल चारही पर्यायाचं स्पष्टीकरण मराठी बुद्धिमत्ता व इंग्रजीमधील फक्त इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन डिटेलमध्ये दिलेत या ओएस स्टडी स्टडी पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती स्टेनोच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा तुम्हाला सगळे ते मिळून जातील किंवा या पेपरसाठी तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवरती व्हॉट्सअपला आपलं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव व स्टेनो तयारी असं लिहून पाठवा तुम्हाला ते व्हिडिओज व सगळे एम पी सीचे ओल्ड पेपर पी डी एफ स्वरूपात मिळून जातील नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय तर खालीलपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द या अर्थाने आलेला आहे जमा खर्च सगळे सोयरे तेजी मंदी हार जीत तर आपलं बरोबर उत्तर आहे ए सी डी बरोबर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपला काय आहे बघा खटका उडणे मधील खटका या शब्दाचा योग्य पर्याय निवडा तर खटका या शब्दाचा योग्य पर्याय आहे भांडण ऑप्शन नंबर तीन पुढे बघूयात आता इथे अप्लाइड बेस क्वेश्चन आहे बघा राजाने अलबत्त्या गलबत्यांना सभेतच अर्धचंद्र दिला म्हणून त्यांची कणिक तिमली गेली नाही वरील वाक्यसमूहातील वाक्प्रचार व त्याचा योग्य अर्थ ओळखा अलबत्त्या गलबत्त्या शुल्लक माणूस अर्धचंद्र देणे गचांडी देणे कणिक तिमणे खूप मार देणे वरील सर्व पर्याय चूक आहेत तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन फक्त ए बी सी बरोबर म्हणजे हे तीनही बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण क्वेश्चन बघूयात आपण फारशी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मजुरी मी सैराट चित्रपट पाहिला काळ ओळखा तर तो आहे साधा भूतकाळ पुढचा क्वेश्चन आहे या स्तव तस्मात अतयव या उभयान्वी अव्याचा प्रकार ओळखा तर बघा आपलं उत्तर आहे परिणामबोधक नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय दिलय या व्यंजनाविषयी योग्य पर्याय निवडा ल हा मूर्धन्य वर्ण आहे ल हा महाप्राण वर्ण आहे ल हा स्वतंत्र वर्ण आहे ल हा संस्कृतमधून आलेला वर्ण आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पुढे बघा गोविंदाचे बोलून झाले कर्त्याची विभक्ती ओळखा तर विभक्ती आहे षष्टी नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण बावीस नंबरचा प्रश्न आहे जोड्या दिल्यात घटित पडीक प्रत्येक घटित संहार शब्दसिद्ध धाव आता यामध्ये आपलं काय करायचं आहे बरोबर जोडी जोडायची आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण तिला आता कोणतीही इच्छा राहिली नाही आता वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे वाक्याचा प्रकार आहे केवळ ऑप्शन नंबर एक पुढे बघूयात समुच्चयबोधक बोधक संयुक्त वाक्याचे योग्य उदाहरण कोणते तर योग्य उदाहरण आहे ऑप्शन नंबर तीन ती मुंबईला गेली आणि तिथे पटकन नाटकात काम केले पुढे बघूयात आपण पुढे आपल्याला आलंय हे चित्र अत्यंत सुंदर आहे उद्गारार्थी बनवा तर आपलं उत्तर बघा ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर आहे क्वेश्चन नंबर चालू चालवतो आपलं बघा तर हे चित्र सुंदर आहे उद्गारार्थी बनवा तर आहे ऑप्शन नंबर तीन किती सुंदर चित्र हे नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला खालील वाक्यातील ठळक शब्दाचा प्रकार ओळखा असल्या झोपड्या ठेवून काय करायचे आता यामध्ये असल्या झोपड्या काय तर सार्वनामिक विशेषण पुढे दिले खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा मग तद्भव शब्दांचा गट काय ऑप्शन नंबर तीन पान पाय सासू सासरा पुढे बघा खालीलपैकी विरुद्धार्थ शब्दाची बरोबर जोडी ओळखा तर ती आहे आधी अंत नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण खालीलपैकी खालील वाक्यांपैकी शब्दयोगी अवयाचा उचित कुठे प्रयोग झाला आहे तर सूर्य ढागा मागे लपला पुढे बघा मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता तर तो आहे दररोज बघा हा पेपर तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही वरती जो नंबर दिला आहे की अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव वरती मिळवू शकता त्यासाठी गुगल पेला तुम्हाला शंभर रुपये फीस पाठवावी लागेल पुढे बघा आता अयोग्य जोडी निवडा तर अयोग्य जोडी यापैकी नाही आहे म्हणजे या सर्व जोड्या बरोबर दिलेल्या आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला राग आणावर झाला की मनुष्य तो कोणावर तरी काढीत असतो या अर्थाची म्हण कोणती तर ऑप्शन नंबर चार मांजर कावरते खांबाला ओर वाढते पुढे बघा तत्सम शब्दाचा गट विचारला आहे तर ये व सी बरोबर आहे म्हणजे सत्कार समर्थन भगवान मस्तक व पुष्प कर भूगोल नदी पुढचा क्वेश्चन बघायत आपला खालीलपैकी दोन वाक्याचा अभ्यास व कूट शोधा तर कूट काय आहे तर दोन्ही बरोबर आहे की दीर्घ स्वर व संयुक्त स्वर असू शकतात स्वरामध्ये संयुक्त स्वर येणार नाहीत पुढे बघूयात पुरुषाबद्दल वापरण्यात येणाऱ्या अलंकारिक शब्दाचा समूह निवडा तर सर्व बरोबर आहेत हे सर्वच्या सर्व वामन मूर्ती शुंभ विश्वमित्र सांबाचा अवतार सर्व हे अलंकारिक शब्द पुरुषाबद्दल वापरण्यात येतात नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला पुढे दिले कपोत समानार्थी शब्द ओळखा तर उत्तर बघा कबूतर पुढे आहे एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली विधेय ओळखा उत्तर बघा येऊन एके दिवशी पुढे आहे व्यंजन संधीचे उदाहरण असणारा योग्य पर्याय निवडा तर उत्तर आहे समाचार आजादी सदाचार नेक्स्ट क्वेश्चन आपला ना हा उपसर्गाचा विरुद्ध अर्थ कोणता तर ना उमेद जोडी कोणती आपली लाडी गोडी पुढचा प्रश्न बघूयात आपला खालील वाक्यातील अनुक्रमे प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला वाक्य दिलेत शिक्षक मुलांना शिकवतात रामाच्याने काम करवते कर्तरी कर्तरी कर्मनी कर्मनी कर्तरी कर्मनी कर्मनी, कर्मनी कर्तरी तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन फक्त तीन बरोबर पुढे बघा मुलांनी गोंगाट करू नका क्रियापदावरून कोणता बोध होतो तर उत्तर आहे बघा आज्ञा ऑप्शन नंबर दोन पुढे आहे बघा टिंबटिंब हा प्राणी नर व मादी दोन्ही पुल्लिंगी लिहितात तर आपलं उत्तर आहे मासा पुढे आपल्याला दिलं आहे बघा भजन करा सावकाश तुका झालासे कळस सावकाश हे अवयव आहे तर ते काय रीती कसे सावकाश वारा या शब्दाला समनार्थी शब्द निवडा मरुत समर अन... <coughs> अनल समीरन उत्तरे बघा ऑप्शन नंबर तीन पुढे बघा आता क्वेश्चन नंबर सेहेचाळीस ते पन्नास उतर आहे बघा उतर्यावर हे आधारित प्रश्न आहेत जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामला व व्हॉट्सअपला मिळणार आहेच उतारा तुम्ही वाचून घ्या आपण फक्त उत्तर बघूयात वरील उतार्यासाठी योग्य शीर्षक निवडा तर ते आहे ऋतू बदल ऑप्शन नंबर चार नंतर आहे उतार्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख नाही तर ते आहे फक्त ब ते म्हणजे वर्षा नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोणता पर्याय वसंत ऋतूची चाहूल देणारा नाही तर ते आहे ऑप्शन चार गंधवतीच्या सजनाचा बहर पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्याय शब्द उत्तरात आला आहे तर ते आहे प्रभात संक्रांतीपासूनच रंग एक गंध भुरळ घालायचा तो गंध कशाचा होता तर अम्रमोहर इथून पुढे बघा आता पन्नास प्रश्न मराठीचे झालेत पॅटर्नप्रमाणे पन्नास प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत बघा या प्रकारे हा पेपर आपण काढलेला आहे तुम्हाला हे बुद्धिमत्तेचे प्रश्न दिसतील अगदी आपण दोन हजार पंधरा व दोन हजार अठराचा पेपर समोर ठेवून हे प्रश्न काढलेले आहेत सर्व टॉपिक वाईज जे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅटेगरीज केलं होतं व तसे त्या त्या टॉपिकला तेवढेच वेटेज देऊन सर्व टॉपिक कसे कवर होतील याची आपण काळजी घेतलेली आहे हा पेपर तुम्हाला टेलिग्रामला लगेच उपलब्ध होणार आहे तसेच जर तुम्हाला तो व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला तुमचं नाव व स्टेनो असं लिहून पाठवा तुमच्या जिल्ह्यासहित तुम्हाला तिथे तो पेपर मिळणार आहे बघा बैठक व्यवस्था असेल बुद्धिमत्ता असेल तर्क व अनुमान असेल आकृत्यांची पुढची आकृती योग्य पर्याय आकृती अपूर्णांक अंक बघा पाण्यातील प्रतिबिंब असं वेन आकृतीवर आधारित क्वेश्चन लसावी मसावी नातेसंबंध कॅलेंडर सर्व प्रकारचे प्रश्न भूमिती नंतर चौकोनांची संख्या येत्या लक्षात लोकसंख्या तसेच विधान व कारण त्यानंतर विधान व परिणाम या प्रकारचे आपण सर्व बघा अगदी स्तंभालेख वृत्तालेख जोड आलेख या सगळ्या प्रकारचे आपण त्यामध्ये समावेश केलेला आहे पुढे तुम्हाला सराव पेपरची माहिती देण्यात आलेली बघा की तुम्हाला असे सराव पेपर आहेत पाच सराव पेपर शंभर रुपयात मिळतील व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपात त्यासाठी तुम्ही या अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव नंबरला फोनपे किंवा गुगल पेवरी शंभर रुपये फीज पाठवायची आहे तर बघा जो पहिला पेपर आहे जो हाच आहे तो तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला उपलब्ध आहे त्यानंतर दुसरा पेपर वीस नोव्हेंबरला तिसरा पेपर पंचवीसला चौथा पेपर तेवीस नोव्हेंबर आणि पाचवा पेपर पाच डिसेंबरला मिळणार आहे आता यासाठी तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस या नंबरवरती पाठवा ही बघा ही आन्सर की आहे ह्या पेपरची तुम्ही हिचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी आमच्या या चॅनलला व्हिजिट करा धन्यवाद